मध्ये उपस्थित सर्व पत्रकारांचं मनापासून स्वागत। उद्यापासून राज्याचं अधिवेशन सुरू होत आहे आणि त्यामध्ये अंतरिम अर्थसंकल्प आणि 5 दिवसाचं अधिवेशन। विरोधी पक्षाने मुद्दे मांडले ते आपल्या सगळ्यांना माहित आहे, आम्ही बघितले नाही, पण खूप मोठं त्याच्यामध्ये आणि पहिल्यांदाच 2 विरोधी पक्ष नेत्यांचं लेटरेट दिले, अगोदर वेगवेगळे द्यायचे ते, आता त्याच्यामधून काही लोक इकडे आले काँग्रेसमधून आणि सगळंच अगदी चलबिचल आहे, अस्थिरता आहे, एकामेकावर विश्वास राहिला की नाही माहित नाही, त्यामुळे कोण काय पत्र देत आहे, कोण काय देणार आहे, कुणी काय दिलंय, यापेक्षा दोघांचं एक लिटरेट आले पहिल्यांदा। आणि एकंदरीत विरोधी पक्ष एक कसं, मी मागच्या वेळी देखील म्हणालो होतो की एक जसं कॉन्फिडन्स हरवलेला विरोधी पक्ष या ठिकाणी आपण पाहतोय। अधिवेशनात मागच्या वेळेस देखील आपण पाहिलं की त्यांचा परफॉर्मन्स काय होता सभागृहामधला, खरं म्हणजे चहापान हे एक दर वेळेला आपण ठेवतो, परंतु दरवेळेस ते जी काही चहापानाची प्रथा असते ती बहिष्कार घालण्याची प्रथा देखील विरोधी पक्षाने कायम ठेवली। कारण चहापान म्हणजे काय, चहा प्यायचं आणि तिथे कोणी फक्त राज्याच्या प्रश्नावर काही साधक बाधक चर्चा होत असते तिथे, परंतु विरोधी पक्षाने ती बहिष्कार टाकण्याची परंपरा कायम ठेवलेली आहे। त्यांना चहापानामध्ये नाही राजकारणामध्ये जास्तीचा इंटरेस्ट आहे, ठीक आहे, त्याच्याबद्दल मी काही बोलत नाही, परंतु हा जो काही उद्याचं जे अधिवेशन आहे त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर राज्यातले विषय चर्चेमध्ये येतील, त्याचबरोबर आपल्या राज्य सरकारने देखील गेल्या 1.5-2 वर्षामध्ये अनेक निर्णय घेतले, त्यामध्ये शेतकऱ्यांसाठी आपण मोठे निर्णय घेतलेत, जवळपास त्यांचा तोही मुद्दा आहे की शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलं, पण आतापर्यंत 45,000 कोटी रुपयाचं आपण शेतकऱ्यांना मदत केली आहे, मग ती वेगवेगळ्या माध्यमातून अवकाळी असेल, गारपीट असेल, अतिवृष्टी असेल, त्याचबरोबर 6,000 केंद्र सरकारचे, राज्याचे 6,000, त्यांनी पीक विमा योजनेच्या बद्दल देखील आक्षेप घेतलाय, 1 रुपयामध्ये पीक विमा योजना आपण दिली आणि आपण सर्व पैसे सरकार भरतो, आणि यामध्ये देखील हे राज्य आपलं पहिलं राज्य आहे आणि त्यावर देखील त्यांनी टीका केली, माहिती घेतली पाहिजे होती त्यांनी, पण यामध्ये मोठ्या प्रमाणावर जे काही आपण शेतकऱ्यांसाठी महिला भगिनींसाठी लेट लाडकी लखपती योजना केली, 50% एसटीमध्ये सवलत दिली, महिलांना सक्षमीकरण आपण करतोय, बचत गट, महिला बचत गट आपण सक्षम करतोय, त्याचबरोबर मोठ्या प्रमाणावर आपल्या राज्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरची कामं आहेत, 8 लाख कोटीची पायाभूत सुविधांची कामं सुरू आहेत आणि त्यामध्ये आपण नुकताच अटल सेतूचं उद्घाटन आदरणीय प्रधानमंत्री मोदी यांच्या शुभ हस्ते केलं, समृद्धी हायवे बाळासाहेबांच्या नावात त्याचं आपण लोकार्पण केलं, आज अटल सेतू लोकांच्या जीवनामध्ये बदल घडवणार आहे, गेम चेंजर प्रकल्प आहे आणि म्हणून जे 2 तासाचं अंतर 15 मिनिटांमध्ये पार करतोय, तिथलं मोठ्या प्रमाणावर इकॉनॉमी पूर्ण सिस्टीम बुस्ट होईल, एक इकोसिस्टीम तयार होईल, असे अनेक प्रकल्प आपण मार्गी लावतो जे पूर्वीच्या सरकारमध्ये थांबले होते, मेट्रोचे प्रकल्प, मेट्रो 3 असेल, मेट्रोचे अनेक जे बाकी प्रकल्प आहेत ते थांबवले होते, हे सगळे जे काय हे आम्ही चालना त्याला देतोय आणि म्हणून उद्योग पळवले म्हणाऱ्या आता आम्ही या दावोसमध्ये जवळपास 3,73,000 कोटीचे एमओयू साईन केले, गेल्या वेळेस 1,37,000, त्याचं 80% एक्झिक्युशन झालं, आज जवळपास आता 5 लाख कोटीचे एमओयू साईन झाले, यावेळेस आता आपण इथं आल्यानंतर देखील 40,000 स्टीलमध्ये इन्व्हेस्टमेंट झाली, ग्रीन हायड्रोजनला आपलं राज्य पहिलं राज्य आहे आपण प्रमोट करणार आणि आदरणीय प्रधानमंत्री मोदींची देखील संकल्पना आहे, ग्रीन हायड्रोजनला आपण पुढे आणलं पाहिजे, त्याला प्राधान्य दिलं पाहिजे, हे सगळं जे काय इतके म्हणजे आपले प्रकल्प सुरू आहे आणि एअरपोर्टचं काम सुरू आहे नव्या मुंबईमध्ये, लोकांच्या जीवनामध्ये बदल घडवण्यासाठी आपण अनेक प्रकल्पांना चालना दिली, जलयुक्त शिवार देवेंद्रजींच्या काळात सुरू झालं नंतर बंद झालं त्याला आम्ही मोठ्या प्रमाणावर चालना दिली, शेतकऱ्यांना मागेल त्याला शेततळ, ड्रिप इरिगेशन, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या आम्ही त्या ठिकाणी देतोय,
आणि याचंच एक पोटदुखी जी आहे ही विरोधी पक्षाला आहे, त्यामुळे त्यांना शासन आपल्या दारी एक लोकाभिमुख प्रकल्प कार्यक्रम आहे तो लोकांपर्यंत जे आता घरात बसले होते आम्ही तर शासन त्यांच्या दारी जातोय आणि म्हणून आज ही सगळी जी काय आहे ही जे मळमळ आहे ही मळमळ एवढ्यासाठी की सरकार जोरदारपणे काम करते, सरकार गतिमानतेने काम करते, सरकार हे डबल इंजिनचं सरकार, केंद्र देखील आपल्याला सपोर्ट करते, मदत आजही आज आपण आरोग्याच्यासाठी मोदी साहेबांचं एक उद्घाटन आणि लोकार्पण देशातल्या प्रकल्पांचे होते, आपले राज्यातले अनेक प्रकल्पांचं रिमोटद्वारे आरोग्य विभागाच्या लोकार्पण झालं, भूमिपूजन झालं, त्यामुळे आपण केंद्राकडे पाठवलेला एकही प्रस्ताव कुठलीही कपात न करता मंजूर होतोय आणि म्हणून शेवटी आपल्याला केंद्र आणि राज्य सरकार मिळून या ठिकाणी काम करते, एक विचाराचं सरकार असलं की अशा प्रकारचे रिझल्ट मिळतात आणि म्हणून ही सगळी जी काही पोटदुखी आहे ती पोटदुखी त्यांच्या या पत्रातून दिसून येते आणि म्हणून या सगळ्या प्रकल्पांमुळे जसं केंद्र राज्य आपल्या मोदी साहेबांचं $5 trillion जे स्वप्न आहे ते आपण $1 trillion इकॉनॉमीचं आपण जे आपलं गोल जो आहे तो आपण अचीव करण्याकडे आपण जातोय, त्यामुळे सगळ्याच राज्यामध्ये सर्वांगीण विकासाचं काम सुरू आहे, आपल्याकडे मोठ्या प्रमाणात जे आज जे पायाभूत सुविधेचे प्रकल्प देशामध्ये पहिल्या क्रमांकाचे आपल्या राज्यामध्ये आहे, आज FDI मध्ये आपण पहिल्या नंबरला आहोत आणि हे सगळं जे आहे आज GDP मध्ये आपला कॉन्ट्रीब्युशन सगळ्यात जास्ती आहे, हे महाराष्ट्र जे आहे मागच्या आपलं सरकार स्थापन व्हायच्या मला वाटतं तुमच्या काळामध्ये आपण FDI मध्ये पहिल्यावर होतो, नंतर मागे गेलो दुसऱ्या तिसऱ्यावर, सरकार पुन्हा आपलं महायुतीचं आल्यानंतर आपण पुन्हा पहिल्या क्रमांकावर आलो, हे सगळं जे आहे हे सगळं का म्हणजे मी बोलतोय ते तुम्हाला सगळ्यांना माहित आहे, जे बोलतोय त्यातला एक एक शब्द खरा आहे आणि म्हणून आज राज्याला आपण प्रगती पथाकडे नेत असताना राज्यातल्या सर्व सेक्टरला आपण स्पर्श करतोय, मग शेतकरी असतील, कष्टकरी असतील, कामगार असतील, महिला भगिनी आहेत, युवा आहेत, सगळे लोक आहेत, रोजगाराचा विषय आज आपला शासकीय नोकऱ्या त्या आपण सुरू केल्या, स्टार्टअप आहे त्याचबरोबर स्किल डेव्हलपमेंट सेंटरच्या माध्यमातून आपण लाखो लोकांना नोकऱ्या देतोय आणि त्यामुळे हे जे काही गतिमानतेने सरकार सुरू आहे, आपण स्वच्छतेकडे आपण लक्ष दिलंय, डीप क्लीन ड्राईव्ह आपण स्वतः सुरू केले, त्याच्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर टप्प्याटप्प्याने मुंबई नंतर इतर सगळे शहरं इतर सर्वपूर्ण राज्यामध्ये आपण ते करतोय, त्याच्यामुळे प्रदूषणामध्ये देखील खूप जे काही कमी झालंय, हे सगळं जे आहे हे सगळं जे काही हजम होत नाहीये आणि त्यामुळे या सगळ्याच्या बाबी आहेत, मराठा आरक्षणच्या बाबतीमध्ये मराठा आरक्षण आज आपण जे मी दादा अजितदादा म्हणाले मी शपथ घेतली होती त्याप्रमाणे मराठा आरक्षण 10% देण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला, एक धाडसी निर्णय घेतला, जेव्हा यापूर्वी देखील हा निर्णय घेतला होता जेव्हा देवेंद्रजी मुख्यमंत्री होते आणि हायकोर्टामध्ये तो निर्णय टिकवला आपण, परंतु दुर्दैवाने सरकार बदलल्यानंतर सुप्रीम कोर्टामध्ये ज्या पद्धतीने बाजू मांडली पाहिजे होती ती बाजू मांडली नाही, दुर्दैवाने तिथे रद्द झाला आणि आता याच्यामध्ये कुणबी नोंदी आहे त्या आपण तिथे जी शिंदे कमिटी आहे ते एक वेगळं काम सुरू आहे, आज त्याच्यामध्ये जे नोटिफिकेशन काढलेलं आहे त्याच्यामध्ये आपण हरकती 6 लाख आलेले आहे त्याची स्क्रुटिनी करतोय, त्यानंतर ते आपण त्याच्यावर प्रक्रिया सुरू आहे, त्याच्यावर सरकार योग्य तो निर्णय घेईल, परंतु जे सुप्रीम कोर्टामध्ये आरक्षण टिकवण्यासाठी जे काय मुद्दे ज्या काय बाबी मांडायला पाहिजे होत्या तिथे आलेलं जे अपयश आहे आणि ते अपयश तिथे काढलेल्या त्रुटी तिथे ज्या काही निरीक्षणं सुप्रीम कोर्टाने नोंदवली होती ती पूर्णपणे आम्ही मागासवर्ग आयोग नवीन गठीत केला त्याचे पुनर्गठन केलं आणि मोठ्या प्रमाणात 4 लाख लोक काम करत होते आणि 4 लाख लोक काम करत असताना मागासवर्ग आयोग त्याचबरोबर 3 जस्टिस निवृत्त न्यायाधीश त्यांना आपण याच्यामध्ये मदतीला घेतलं होतं, इतर सगळी टीम जी आहे जेव्हा अगोदर हायकोर्टामध्ये टिकवलं त्यावेळेस जी टीम होती त्यांची मदत आम्ही घेतली आणि हे मराठा आरक्षण 10% देण्याचा निर्णय घेतला, जसा आम्ही शब्द दिला होता तो शब्द आम्ही पूर्ण केला, ओबीसी समाज इतर समाजाला धक्का न लावता आम्ही मराठा आरक्षण देणार ही भूमिका सरकारची स्पष्टपणे पहिल्या दिवसापासून होती आणि ती आम्ही पूर्ण केली, आज काही लोक म्हणतात ओबीसी मराठा आरक्षण टिकणार नाही,
अरे आता आम्ही दिलेला आहे, तुम्ही तर दिला नाही कधी, जेव्हा तुमच्या हातात संधी होती तेव्हा दिला नाही। मराठा समाजाचा वापर करून घेतला, नेते मोठे मोठे सर्व पदाधिकारी झाले, सत्ता आली, सगळं आलं, परंतु त्या समाजाला वंचित ठेवलं आणि आम्ही प्रामाणिकपणे दिलं। आता तुम्ही सांगताय टिकणार नाही, अरे का टिकणार नाही त्याची कारण द्या। आणि मराठा समाजाला दिलेलं आरक्षण पूर्णपणे कायद्याच्या चौकटीत आणि कायद्याच्या कसोटीवर टिकणार आहे। मोठ्या प्रमाणावर आपण एम्पिरिकल डेटा गोळा केलेला आहे, तो फक्त सॅम्पल सर्वे नाही, एक्सटेन्सिव्ह सर्वे केला आहे, डिटेल सर्वे केलेला आहे। मराठा समाज मागास कसा आहे सोशली आणि एज्युकेशनली, हा पूर्णपणे जसं कोर्टाने म्हटलं, तुम्ही पहिलं मागास सिद्ध करा। कोर्टाने ज्या ज्या बाबी मांडलेल्या आहेत त्या त्या बाबींचा अंतर्भाव आम्ही मराठा समाजाला आरक्षण देताना केलेला आहे। त्यामुळे मराठा समाज दिलेलं आरक्षण पूर्णपणे कायद्याच्या चौकटीत बसण्यासाठी, टिकण्यासाठी शासन पूर्ण ताकद लावेल। आणि आम्हाला विश्वास आहे ज्या बाबी सुप्रीम कोर्टाने ज्या मांडल्या होत्या, जी निरीक्षणं नोंदवली होती, ज्या त्रुट्या दाखवल्या होत्या, त्या पूर्णपणे दूर यामध्ये केलेल्या आहेत। त्यामुळे विरोधी पक्षाने देखील हे आरक्षण कसं टिकलं पाहिजे अशा सूचना न करता टिकणार नाही, टिकणार नाही, टिकणार नाही, का टिकणार नाही याची कारण तर देत नाहीत। आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की आज मराठा समाजाला आरक्षण आपण दिलंय, जसा शब्द दिला त्याप्रमाणे सरकार वागलेलं आहे। त्याचबरोबर ज्यांना कुणबी नोंदी सापडत नव्हत्या त्यांचा देखील आम्ही जस्टिस शिंदे समितीच्या माध्यमातून तेही काम सुरू केले, त्याचं नोटिफिकेशन काढले, त्याच्या हरकती आल्या। आणि म्हणून अगदी तात्काळ यामध्ये कायदेशीर प्रक्रिया सगळ्या बाबी ज्या आहेत या पूर्ण केल्या पाहिजेत। एवढ्या घाई गडबडीमध्ये कुठलाही निर्णय घेता येणार नाही आणि आम्ही कोणाची फसवणूक करणार नाही, आम्ही कुणालाही फसवणार नाही। पहिल्या दिवसापासून आमची भूमिका स्पष्ट आहे आणि म्हणूनच ज्या काही जो काही निर्णय घेतलाय हा टिकणारा निर्णय आम्ही घेतलेला आहे। आणि म्हणून माझी विरोधी पक्षाला देखील त्यांनाही आव्हान आहे की यामध्ये मराठा समाजाला आरक्षण दिल्यानंतर, तुम्ही दिलं नाही पण आम्ही दिल्यानंतर उलट तुम्ही त्याच्यामध्ये सहकार्याची भूमिका घ्यायला पाहिजे। ते कसं टिकेल या बाबतीत चांगलं बोललं पाहिजे, ते टिकणार नाही टिकणार नाही असं संभ्रम निर्माण करून मराठा समाजाला त्याचं खच्चीकरण करण्याचं काम कोण करतंय याचा देखील जनतेसमोर उलगडा नक्कीच होईल। आणि म्हणून मी एवढंच सांगेन की आता सरकारने निर्णय घेतलाय, सरकारने निर्णय घेतलेला असताना यामध्ये टिकवण्याचं देखील जबाबदारी आमची आहे। आणि म्हणूनच या कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी देखील आमची आहे। त्यामुळे कुणीही या संयम पाळावा, कायदा हातात घेता कामा नये, शेवटी सर्वसामान्य माणसाला या राज्यामध्ये सुखाने समाधानाने आनंदाने जगण्याचा अधिकार आहे। त्यामुळे सरकारने जो शब्द दिला तो शब्द पाळलेला आहे आणि म्हणून आंदोलन करते जे कोणी असतील त्यांनी देखील या सगळ्या गोष्टी सरकारने केलेल्याची जाणीव ठेवली पाहिजे। सरकारने आतापर्यंत जे जे काही केलं, जस्टिस शिंदे कमिटी नेमली, अगदी तेलंगणा हैदराबाद पर्यंत त्या ठिकाणी देखील आपले लोक गेले, त्या ठिकाणी देखील जे काही पुरावे आहेत ते आपण शोधतोय। आणि म्हणून मराठा समाजाला ओबीसी प्रमाणे जोपर्यंत आरक्षण मिळत नव्हतं सवलती देण्याचा निर्णय आपण घेतला। सारथी असेल अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, त्याचे 10 लाखाचे 15 लाख आपण त्याचं कर्ज आपण व्याज आपण भरतोय सरकार म्हणून। आज हॉस्टेल ज्या ठिकाणी आहे तिथे हॉस्टेल दिले, तिथे हॉस्टेल नाही त्यांना आपण भाडं वाढवून ते स्वाधार योजना सुरू केली। आणि सगळं जे आहे हे आपण सकारात्मक करतोय। आज किती अधिसंख्य पदं होती, कोणी हिंमत केली? आमच्या सरकारने हिंमत केली, 5000 लोकांना ज्यांचं सिलेक्शन झालं होतं अपॉइंटमेंट मिळाली नव्हती ते त्यांना अपॉइंटमेंट देण्याचं झाडच देखील आमच्या सरकारने केलं। 5000 लोकांना आज नोकऱ्या मिळालेल्या, मध्ये मॅटमध्ये 500 लोक गेले होते एमपीएससीचे, तिथे हायकोर्टामध्ये बाजू मांडून लढवून त्यांना परत त्यांना नोकऱ्या दिल्या आम्ही। कुठे सरकार मागे पडतंय, कुठे सरकार कमी पडतंय हे तर दाखवा।